नमस्कार शेतकरी मित्रांनो, agrovan.com.मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज agrovan.com.मराठीतर्फे जी प्रामुख्याने चर्चा आपण करणार आहोत, तर बटाटा पिकावरील रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत उपाय. आता मित्र, ही जी सिरियल आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फायद्याची आहे, कारण आपण पीक करतो पण शाश्वतपणे त्याच्यावरती उपाय काय केले पाहिजे हे आपल्या बऱ्याचशा शेतकरी मंडळीला माहीत नसतं. आणि पर्यायाने ज्यावेळेस आपण कृषी सेवा केंद्रामध्ये जातो, विविध प्रकारची औषधं घेऊन येतो, तर एवढे औषधं वापरण्याची गरज नाही. जर शाश्वततेने शेड्युलेबल जर आपण एकदम सुव्यवस्थितपणे जर त्याचं शेड्यूल आखून जर फवारण्याचं शेड्यूल आखलं, तर आपल्याला महागडे औषधं वापरण्याची अजिबात काही गरज नाही. आता मित्र, एक्स्पेशली आपण टर्मवाईज चाललेलो आहोत, जे तोंडावर पिकं आहे त्यांच्या बाबतीत आपण पहिलं या सगळी पिकं आणि त्यावर पिकं, त्याचे रोग आणि त्यावर केले जाणारे उपाय अशा पद्धतीने चर्चा करत पुढे जाणार आहे. मग यामध्ये उन्हाळा हंगामा असणारे, खरीप हंगामा असणारे, आणि ही सिरियल पूर्ण व्हा. आता मित्र, बटाट्याच्या बाबतीत जर एक्स्पेशली बोलायला गेलं तर बटाट्यावरती फक्त दोन रोग पडतो, तो पडतो म्हणजे करप्याच्या माध्यमात आणि किडींच्या माध्यमात. आता बटाट्याच्या प्लॉटवरती जर आपल्याला रोगमुक्त बटाट्याचा प्लॉट आणायचा असेल आणि कमी खर्चामध्ये आणायचा असेल, तर बटाट्याच्या पिकावर पहिला जो रोग पडतो तो माव्याच्या माध्यमातलं आणि फुलकिडींच्या माध्यमातलं. आता माव्याच्या माध्यमात जर हा रोग आला आणि त्यावेळेस जर आपण या माव्याच्या किडीसाठी थायोमिथॉक्झा, साधारण बघा 25% WG, हे जर साधारण 20 लिटरच्या पंपाला फक्त 5 ml वापरलं ना, तरी पण चांगल्या पद्धतीत माव्याचा नायनाट होतो. पण माव्यासाठी आणखीन एक कारगर औषध आहे जे रोगरच्या माध्यमात आहे, डायमिथोइडच्या माध्यमात आहे. तर मावा जर असेल तर कुठलंच औषध न वापरता, आता थायोमिथॉक्झा तर कारगर आहे भागतो नाही, पण डायमिथोइड ज्याला म्हणतो आपण, रोगर ज्याला म्हणतो, जर साधारणपणे हे रोगर आपण 20 लिटरच्या पंपाला 30 ml घेऊन फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने बंदोबस्त या मागाचा होऊन जा. ज्यादा औषधं वापरण्याची गरज नाही. 1 ml औषध वाढलं तर आपला 1 रुपया त्याच ठिकाणी 1 ते 1.5 रुपये गेला असं समजून घ्यायचं. मग दुसऱ्या वेळेस ज्यावेळा किडींच्या माध्यमात म्हणजे पानं गुंडाळणारी आळी म्हणा किंवा पानं खाणारी आळी म्हणा, त्यावेळेस जर आपण किनॉल फॉसचा वापर केला 25% EC, साधारणपणे 20 लिटरच्या पंपाला 20 ml घेऊन जर फवारलं, किंवा मग क्लोरोपायरी फॉस जरी फवारलं तर 20% साधारणपणे 50 ml 20 लिटरला घ्यावा लागेल. आणि याच पानं खाणाऱ्या आळीचा जर बंदोबस्त करायचा असेल तर सायपरमेथ्रिन 25% EC, साधारणपणे बघा 20 लिटरच्या पंपाला 10 ml घेऊन फवारलं तरी खूप चांगल्या पद्धतीने या पाणी खाणाऱ्या आळीचा बटाट्याच्या प्लॉटवरील जे काही प्रादुर्भाव झालाय तो आपल्याला टाळता येईल. आता याच्या संयुक्त येत आहे क्लोरोपायरी फॉस सायपरमेथ्रिन ज्युपिटरमध्ये येत आहे, ते 505 मध्ये येत आहे, तर त्याच्यात 50% क्लोरोपायरी फॉस असतं, 5% सायपरमेथ्रिन असतं. पण मित्र, खर्च वाढण्यापेक्षा आहे ना, जर आपला त्या ठिकाणी कीड आणि लायबल औषध, तर या ठिकाणी आपले पैसे वाचतात. म्हणूनसाठी मी क्लोरोपायरी फॉस 20% सेपरेट घेऊन फवारायला सांगितलं, किंवा सायपरमेथ्रिन सेपरेट घेऊन सांगितलं, किंवा मग किनॉल फॉस सेपरेट घेऊन सांगितलं. आता काय होतं, कृषी केंद्रात गेलं, हे याच्या टाका, त्यांचा खर्च म्हणजे त्यांचा बिल वाढतं, आपला खर्च वाढतो, पर्यायाने आपला नफा कमी होतो. आता थोडंसं स्पष्ट बोलल्यामुळं प्रत्येक जणाला राग येतो, पण मित्रांनो हे जे काही काम चालतं किंवा काम केलं आहे आपण आजपर्यंत, तर ॲग्रीचा स्टडी करून करतोय, म्हणजे नुसतीच ॲग्रीचा स्टडी करतोय असं नाही, ॲग्रीचे प्रॅक्टिकल आणि स्वतः शेती पण मी एकटा स्वतः आपल्या हाताने करतोय, म्हणून मी एवढं तळतळून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मित्रांनो, दुसरा जो रोग येतो बटाट्याच्या प्लॉटवर तो करप्याच्या माध्यमात येतो, आणि करप्याच्या माध्यमात जर आला तर बटाट्याच्या प्लॉटवरती करपात दोन प्रकार आहे, म्हणजे लवकर येतो आणि लेट येतो. आता लवकर येणारा करपा किंवा उशिरा येणारा करपा, पण औषध एकच. जर हा करपा आला तर साधारणपणे मॅनकोझेब लिटरला 3 ग्रॅम, म्हणजे साधारण 20 लिटरच्या पंपाला 60 ग्रॅम घेऊन जर तुम्ही फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने या लवकर आणि उशिरा येणाऱ्या करप्याचा बंदोबस्त आपण करू शकतो. आणि ही जी काही करप्यासाठी फवारणी आहे ही आपल्याला शेड्युलेबल करायची आहे. आता जे वर सांगितलंय मी की बटाटे म्हणजे पानं खाणाऱ्या आळींसाठी, माव्यांसाठी किंवा मग आता करप्यांसाठी, तर ही संयुक्त फवारणी सुद्धा तुम्ही करू शकता. पण करप्यासाठी तुम्हाला दर 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ती फवारणी शेड्युलेबल ठेवायची, आणि त्यावेळेस तुम्हाला हे जे काही बुरशीनाशक आहे मॅनकोझेब आणि कॉप्रोक्झिक्लोराईड आलटून पलटून करायचंय. पहिलं जे काही थायोमिथॉक्झाम माव्यासाठी, किनॉल फॉस आहे, क्लोरोपायरी फॉस आहे, सायपरमेथ्रिन आहे, तर हे औषधं तुम्हाला मग रुटेबल फवारणीसाठी बदलायची. मग आता 10-12 दिवस गेले त्याच्यानंतर याच लवकर किंवा उशिरा येणाऱ्या करप्यासाठी जर कॉप्रोक्झिक्लोराईड परतही लिटरला 3 ग्रॅम घेऊन जर तुम्ही फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने
ह्या लवकर येणाऱ्या कार्प्याचं किंवा उशीर येणाऱ्या कार्प्याचं नियोजन आपल्या ताब्यात राहतं, विशेष करून तिथं प्लॉटवरती कार्पा येत नाही आणि विशेष करून किडीचा प्रादुर्भाव होत। तर मित्र, बटाटे पिकावरील रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत उपाय, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावत मित्रांपर्यंत पाठवा।